शिरडोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या संगीता चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच संगीता चौधरी यांचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. यावेळी शिरडोन ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना कातकरी, भाजपचे केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सदस्य गजानन घरत, भाजप अध्यक्ष प्रितेश मुकादम, श्याम पवार, प्रमोद कर्णेकर, भाऊ वाजेकर, निकिता चौधरी, रेश्मा वाजेकर, सानिका कातकरी, मोनाली घरत, सुधाबाई माळी, ग्रामविकास अधिकारी वासुदेव पाटील, अनंत भोपी, माजी सरपंच नारायण चौधरी, जगदीश चौधरी, काशीनाथ चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज खऱ्या अर्थानं शिरडोन गावाने आपली परंपरा अबाधित राखली आहे. आता संगीता पांडुरंग चौधरी या सातव्या वेळी उपसरपंचपदी इथे निवड त्यांची झालेली आहे. याच्या आधी विजय पांडुरंग गोपी हे उपसरपंच होते आणि त्यांनी खरोखर सांगण्याचा अभिमान असा वाटतो का 15 दिवस अगोदरच त्यांनी त्यांचा राजीनामा दिला आणि त्याच्या अगोदर पण जेवढे भाऊ वाजेकर असतील, गजानन घरत असतील, त्याच्यानंतर प्रमोद कर्णेकर असतील, निकिता चौधरी असतील, यांनी सगळ्यांनी वेळेवर राजीनामा देऊन शिरडोन गावाची परंपरा अबाधित राखली आहे. आणि खऱ्या अर्थानं गेल्या 6 महिन्यांचा विचार केला तर विजय पांडुरंग गोपी यांच्या कारकिर्दीत शिरडोन गावात विकास कामं अतिशय वेगाने झाली आणि तशाच पद्धतीची कामं संगीता पांडुरंग चौधरी यांनी आपल्या कारकिर्दीत करावी अशी त्यांना मी गावाच्या वतीनं विनंती करतो. आणि आपण खरोखर आपल्या कारकिर्दीत गावासाठी चांगलं काम करावं हीच विनंती आहे आणि आपण जी कामं कराल त्याचं प्रतिबिंब होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला इथे दिसणार आहे. आणि याच्या माध्यमातून परत ह्या शिवडोंग ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा झेंडा कसा लागेल यासाठी या भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम करावं एवढंच मी विनंती करतो. आणि आपण सर्व इथे उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं मी आपल्याला पुन्हा एकदा आपलं ऋण व्यक्त करतो.